रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात औद्योगिक परिसरातील स्टँडर्स कंपनीच्या समोर आमसेत गावच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. याच परिसरातील वेरखोले गावातील दोन तरुण शेतकरी गुरांना चारण्यासाठी गेले असता गवतामध्ये चालू विद्युत प्रवाहाची वायर पडलेली लक्षात आली नाही आणि महादेव पवार राजू तांबे या दोघांचा शॉक लागून धक्कादायक मृत्यू झाला आहे. या गोष्टीची पूर्वकल्पना महावितरणच्या कार्यालयात दिली होती, परंतु या गोष्टीकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याने हा प्रकार घडल्याने नागरिकांनी सांगितले. यावेळी नागरिक संतप्त झाले होते आणि या ठिकाणी तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते. यावेळी आमदार भरत गोगावले, DYSP अरविंद पाटील, तहसीलदार चंद्रसेन पवार, माजी आमदार माणिकराव जगताप, पोलीस उपनिरीक्षक पंकज गिरी घटनास्थळी उपस्थित होते. या संदर्भात आमदार गोगावले यांच्याजवळ बोलणी केली असता संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी आमदार गोगावले यांनी केली आहे. प्रतिनिधी सुरेश शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, मराठा तेज, रायगड. त्याला पहिला दोषी तर MSEB ला, कारण MSEB ला कळवलं होतं की लाईन तुटलेली आहे, लाईट गेलेली आहे, तर आपण त्याचा बंदोबस्त करावा. त्यांनी सिरियसली घेतलं नाही आणि त्याच्यामुळे त्या माझ्या दोन कार्यकर्त्यांचा नाहक जीव गेला. त्याला सर्वस्वी जबाबदारी MSEB राहणार आहे आणि त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा असं आम्ही शिफारस केलेली आहे आणि त्याप्रमाणे पोलीस कारवाई होईल आणि त्यांना तात्काळ, ज्यांनी मनावरती घेतलं नाही, गांभीर्य बाळगलं नाही, त्याला तात्काळ निलंबित करावा अशी आमची मागणी. थोडी तिथे धक्काबुक्की झाली असं समजतंय कार्यकर्ते? होय, जरा उद्रेक थोडा झाला आम्ही जाण्याच्या अगोदर आणि ठीक आहे, तसं व्हायला नाही पाहिजे, परंतु दोन जीव असे गेलेत की तरुण कार्यकर्ते आणि त्या भावनेच्या भारात झालेला, तसं काय कोणाची काय असं वादविवाद होता अशातला भाग नाही आहे आणि त्याच्यातून पोलिसांची थोडीशी धक्काबुक्की झाली.